नमस्कार। दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राने खूप छान उपक्रम घेतला आहे। या निमित्ताने, या रांगोळी शिबिराच्या निमित्ताने जवळपास 60-65 महिला या ठिकाणी आल्या आहेत आणि आपली जी पारंपरिक लोककला आहे रांगोळी, ते शिकण्याचा प्रयत्न करतात आहे। आमची जी पद्धती आहे शिकण्याची, की 5 बोटांनी रांगोळी काढायची, आपल्या वेगवेगळे वैदिक प्रतीकांचा त्याच्यावर हे करायचं, शिकायचं आणि त्यातून डिझाईन तयार करायचं। त्यामुळे हे सगळेजण अतिशय आनंदाने, मग काल बिंदू देखील निघत नव्हता पण आज लगेच स्वस्तिक आणि मोर काढायला लागले। म्हणजे केवळ ती एकदा त्याचं टेक्निक लक्षात आलं की महिला किती छान आनंदाने लगेच ते सुरू करतात। म्हणजे आता उद्या तुम्हाला अजून वेगवेगळे डिझाईन दिसायला लागतील। म्हणजे केवळ 2 दिवसाच्या अभ्यासाने इतकं आलं, हेच जर महिला रोज नियमित अभ्यास केला तर काय काय नवीन नवीन प्रकार प्रयोग करतील। म्हणजे आम्हाला शिकवायची गरजच नाही, तेच आम्हाला शिकवायला येते। तर इतकं छान आनंद झाला। दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या स्टाफला मनापासून धन्यवाद की आम्हाला आमची कला तुमच्यासमोर सादर करण्याची संधी दिली। मनापासून आमच्या दोघंही पती पत्नींकडनं मनापासून धन्यवाद। नमस्कार, माझं नाव गौरी मनोज भागवत। मी इथे 3 दिवसाच्या शिबिरात आली आहे रांगोळीच्या। इथे जोश घरोटे सरांनी आणि मॅडमनी इथे संस्कार भारतीची रांगोळी शिकवली। त्याचं ही रांगोळी आपल्या एन्शियंट टाईमवरती आधारित रांगोळी आहे। याच्यामधून वेगवेगळे डिझाईन्स आपण खूप कितीही मोठी रांगोळी काढू शकतो याच्यानी, या डिझाईन्सनी। ये स्टार्ट हुआ है कैंप, बहुत ही सही है। हमारा इन्हें एक्सपीरियंस बहुत सही है और ये 3 दिन का वर्कशॉप रहेगा। कल जब स्टार्ट में आए थे तो वो बूंद भी निकालना नहीं आ रहा था, तो थोड़ा थोड़ा अभी ये हो रहा है। मेन तो है उसका फ्लो बराबर आना चाहिए जो रंगोली डालते हैं, और बाय चांस थोड़ा प्रैक्टिस से हो जाएगा, ऐसा ये है। नमस्कार, माझं नाव संध्या भोईटे आहे। दक्षिण मध्य सांस्कृतिक मंडळ त्यांच्यातर्फे हा जो कॅम्प घेण्यात आला आहे संस्कार भारतीचा, 3 दिवसाचा वर्कशॉप आहे, ते मी अटेंड करायला आली आहे। इथे खूप छान बेसिक शिकवतात आहे घारोटे सर आणि मॅडम, आणि छान वाटत आहे। पुढच्या वर्षी मी नक्कीच अजून पेंटिंग्समध्ये वगैरे येण्याचा प्रयत्न करेन। थँक्यू। प्रेसिडेंट अवॉर्डी मैत्रेयी घनोटी हूँ और यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लगा। एक्चुअली मुझे रंगोली का पहले से ही शौक था, तो अगर उसको एग्जैक्टली कैसे सीखना है तो यहाँ पे सीखने मिला और कम समय में सीखने मिला, क्योंकि रनिंग मतलब आजकल का रेगुलर टाइम है, रेगुलर शेड्यूल रहता है सबका, तो उसमें से 3 दिन में कैसे इजीली रंगोली सीखना है यहाँ पे अच्छे से सीखने मिला। इसलिए 2 दिन में हमें अच्छे से डिज़ाइन जो है वो निकालने आ गए। कल हमको कलर पे कैसे बनाना है वो भी सिखाने वाले हैं, इसलिए हार्ड एंड फास्ट कैसे, सॉफ्टली कैसे निकालना चाहिए यहाँ से सीखने मिला। थैंक यू। Thank you.
हैं हम लोग।